कुठून ही घसरावं माणसानं, फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही। गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। आपण नेहमी आपल्या बाह्य रूपाची काळजी घेतो, वेशभूषा केशभूषा नीटनेटकेपणा, परंतु आपण आपल्या अंतर्मनाची ठेवण तशी सुंदर ठेवतो का? मन हे सुद्धा स्वच्छ सुंदर आणि निर्मळ असावे। मनाची ठेवण प्रतिदिनी नीटनेटकी करता आली की बाह्य रूप हा आपल्या मनाचा आरसा होतो आणि मग ते आपोआपच सुंदर दिसू लागते। जीवनात कधीही या चार गोष्टींची लाज वाटू देऊ नका। एक जुने कपडे, दोन गरीब मित्र, तीन आई वडील आणि चार साधारण राहणीमान। अशा माणसाला कधीच गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर काळजी आणि प्रेम असेल। तुम्हाला बुडवायला या जगात असे लोक पण बसलेले असतील ज्यांना पोहायला तुम्ही स्वतः शिकवलंय। जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्ती समोर आपला मुद्दा मांडायचा असतो, त्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, या व्यक्तीची बौद्धिक वैचारिक पातळी खरंच एवढी आहे का की माझा दृष्टिकोन ती व्यक्ती समजू शकेल? जर उत्तर नाही असेल तर त्याच्यासमोर कितीही डोकं आपटून काहीच उपयोग होणार नसतो। आत्मचिंतन केलं की समजतं आपलं कुठे चुकलं, समोरचा कुठे चुकला। आत्मचिंतनासाठी मनाची एकाग्रता लागते, एकाग्रता येण्यासाठी मनस्थिती स्थिर लागते आणि मनस्थिती स्थिर राहण्यासाठी भावनांवर नियंत्रण लागते। मनात द्वेष, ईर्ष्या, घृणा, मत्सर, लोभ, स्वार्थ असल्या भावनांना थारा नसावा लागतो। जीवनात माफी मागणं आणि माफ करणं जमलं की आपल्याच समोरील बऱ्याच अडचणी कमी होतात। पैसा नसलेल्या माणसापेक्षाही ध्येय नसलेला माणूस हा जास्त गरीब असतो। स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे। पिकलेले फळ तीन गुणांवरून ओळखले जाते। एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो। त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टींवरून करावी। प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।